सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱ्यांना पोलीस संरक्षण पुरवाव्यात असं म्हणत आनंद परांजपे यांनी आरोप केला आहे. यांच्याविरुद्ध अजितदादांनी काल अँटी करप्शनची इन्क्वायरी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. शेखर बागडे हे अत्यंत उर्मट, उद्धट आणि लोकप्रतिनिधींशी अत्यंत वाह्यातपणे वागणारे व भ्रष्ट अधिकारी आहेत. कळव्याला देखील ज्यावेळेला ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते त्यावेळेला त्यांचं वर्तन हे अत्यंत चुकीचं असायचं आणि म्हणून माननीय गृहमंत्री व उपमुख्यमंत्री अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्यांची अँटी करप्शनची इन्क्वायरी लावतील तोपर्यंत त्यांना सस्पेंड करतील अशी आशा आम्ही व्यक्त करतो. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ती मागणी केलेली आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. शिवसेना मिंदेगड आणि भाजपच्या भांडणामध्ये आम्हाला कुठेही जायचं नाही पण शेखर बागडेसारख्या पोलीस अधिकाऱ्याला ही शिक्षा झालीच पाहिजे, त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. अनेक आपण बघितले तर पीएनना दोन दोन बॉडीगार्ड आहेत, घरचा माणूस जो भाजी आणायला जातो त्याला बॉडीगार्ड आहे, जे बॉडीगार्ड माजी नगरसेवक, आता नगरसेवकांची टर्म संपली ना, कल्याण डोंबिवलीमध्ये संपून 3 वर्ष झाली, नव्या मुंबईत संपून 3 वर्ष झाली, ठाण्यात संपून 1, म्हणजे आता ते लोकप्रतिनिधी नाही आहेत. मग त्यांना सुरक्षा द्यायची असेल तर कुठल्या निकषावर दिली? ते शुल्क भरतायत का? कारण मला जे काय थोडंसं सामान्य ज्ञान आहे, निःशुल्क सेवा ही फक्त खासदार आमदार यांनाच दिली जाते. त्यामुळे आता जवळजवळ आणि दबक्या आवाजामध्ये सर्वच पोलीस स्टेशनचे पोलीस वरिष्ठ निरीक्षक बोलतात आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे, कारण आमचं प्रचंड मनुष्यबळ हे सुरक्षा देण्यामध्ये, एस्कॉर्ट देण्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्ताचं वाया जातं आणि हा सगळा पैसा जनतेचा पैसा आहे. महाराष्ट्रातली जनता कररूपी जे शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे देतं त्याच्यातनं ही सेवा उपलब्ध केली जाते. ही तुमची प्रायव्हेट आर्मी नाही. मी वारंवार म्हणत आलेलो आहे की ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, आपण ठाणे पोलिसांचा वापर शिंदे गटाच्या प्रायव्हेट आर्मीसारखा करू नका. आणि म्हणून मी कायदेशीररित्या माहितीचा अधिकार माझा अधिकार आहे. मी प्रत्येक बिंदूवर, प्रत्येक पॉईंटवर, आणि मला माहिती आहे ह्यांना उत्तर देताना अवघड जाणार आहे, मी प्रत्येक ह्याच्यावर त्यांच्याकडे उत्तर मागितलेलं आहे आणि उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये 100 पेक्षा अधिक व्यक्तींना ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे सुरक्षा देण्यात आलेली आहे अशा प्रकारचं विधान केलं. त्यांच्याकडे ती संपूर्ण लिस्ट आहे आणि त्यांनी ठाणे पोलिसांना आवाहन केलं की ही लिस्ट ठाणे पोलिसांनी जाहीर करावी, पण तशा प्रकारचं धारिष्ट्य ठाणे पोलीस दाखवणार नाहीत. म्हणून आज मी स्वतः माहितीच्या अधिकारामध्ये उपायुक्त सुरक्षा विभाग यांच्याकडे माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली की ठाण्यामध्ये 1 जून 2022 पासून कुठल्या लोकप्रतिनिधींना, मग केंद्रीय मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, माजी नगरसेवक असतील, इतर व्यावसायिक असतील, अशा किती लोकांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, ते शुल्क आहे का निःशुल्क आहे, 12 तासाचं आहे का 24 तासाचं आहे, त्यांनी अर्ज केला होता का, अर्ज केला होता तर थ्रेट परसेप्शनचा कुठला रिपोर्ट आहे का, असं विस्तृतपणे मी संपूर्ण माहिती मागवलेली आहे. 15 दिवसामध्ये माहिती देशील अशी माझी आशा आहे. जर नाही दिली तर पुढचा कायदेशीर मार्ग आम्ही पत्करू. पण ठाण्यामध्ये सध्या जे चित्र आहे की पोलीस बॉडीगार्ड हा अरे बुके उचल रे, प्रशांतमधनं मिठाईचा बॉक्स घरी पोचव रे, आणि जे माजी लोकप्रतिनिधी झालेले आहेत यांना सर्रासपणे 2-2, 3-3 बॉडीगार्ड देण्यात आलेले आहेत, कुठल्या निकषाखालती देण्यात आलेले आहेत ही संपूर्ण माहिती मी मागवलेली आहे. आणि याच्यातला सर्वात मजेशीर भाग म्हणजे राष्ट्रवादीचे आमचे अंबरनाथचे शहर अध्यक्ष होते सदाशिव पाटील यांनी 2 जुलै 2022 जवळजवळ 4,89,622 रुपये हे 3 महिन्यासाठी शुल्क म्हणून पोलीस प्रोटेक्शनसाठी भरलं. सरकार गेल्यानंतर 12 दिवसानंतरच त्यांचं प्रोटेक्शन काढण्यात आलं आणि आज तागायत 3,80,000. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.